नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गंगा जमुना या रेड लाईट एरियावरून तणावाचं वातावरण निर्माण झालंय. गंगा जमुना रेड लाईट एरिया हटवा या मागणीसाठी नागपूरकरांनी आंदोलन केलंय. गंगा जमुना हटाव संघर्ष समिती आणि ज्वाला धोटे यांची गंगा जमुना बचाव समिती समोरासमोर उभे ठाकलेत. दोन्ही बाजूनं जोरदार घोषणाबाजी सुद्धा झाली आहे. त्याचवेळी पोलिसांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. दरम्यान परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात सुद्धा आलाय. तर आठवड्याभरापूर्वीच पोलिसांनी या वस्तीला चारही बाजूंनी सील केलं. त्यानंतर या वस्तीत राहणाऱ्या शेकडो वारांगणा या कारवाई विरोधात आक्रमक झाल्या. राज्यात नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा केला जातोय. नारळी पौर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार नारळ फोडाफोडीचा सण खेळला जातो. मुंबईतल्या वरळी इथल्या कोळीवाड्यात सुद्धा आज नारळ पौर्णिमेनिमित्त नारळ फोडाफोडीचा हा सण रंगला होता. तर नेमका हा खेळ कसा खेळला जातो याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन्ही दिवस कोळी बांधवांसाठी महत्वाचे आहेत आणि याच निमित्तानं या ठिकाणी नारळ सोडण्याबरोबरच नारळी फोडाफोडीचा जो खेळ असतो हा देखील खूप मोठा असतो आणि महत्वाचा मानला जातो. ही जुनी परंपरा आहे वरळी कोळीवाड्यातली. एक नारळ दुसऱ्या नारळावर आपटून ज्याचा नारळ फुटतो त्याला हा संपूर्ण वाटा हा दिला जातो. मागील अनेक वर्षांपासून ही परंपरा या ठिकाणी कोळी बांधव जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जपत आहेत. आपण पाहू शकता की किती दोन ट्रे नारळ आहेत आणि त्या नारळांचे दोन वाटे केलेले आहेत. हे नारळ एकमेकांवर फोडून त्यातला जो नारळ फुटतो त्याचा विरोधात जो असतो तर त्याला त्यातले नारळ हे पाच गट्टे जे असतात त्यातले एक एक गट्टा हा त्यांना दिला जातो. आपण जाणून घेऊया नेमका हा खेळ कसा असतो आणि कसा खेळला जातो. आजचा हा जो रक्षाबंधनचा दिवस आहे हा वरळी गावामध्ये आम्ही हा नारळ पौर्णिमा चांगला उत्सव करत असतो. कारण प्रत्येक वर्षी ह्या वरळी गावामधले आमची जी लोक जी आज तरुण पिढी आहेत ते ह्या खेळामध्ये मजा घेतात आणि यांना एकदम आनंद वाटतो ह्या खेळामध्ये. काका हा खेळ जो आहे हा नेमका समजावून सांगा की कसा असतो काय हा खेळ. म्हणजे काय प्रत्येकाने म्हणजे आपले आपले मांडलेले असतात की माझे पाच आहेत तर मी पाच माझे नारळ फोडणार म्हणून जो फोडेल त्याचा ते नारळ तो प्रत्येकाने घेतला जातो. अशा ह्या प्रकारचा हा खेळ या वरळी गावामध्ये चालू असतो. मागील किती वर्षापासून हा खेळला जातोय. हा गेला आता मी इथे 48 वर्ष झाले या वरळी गावामध्ये राहत असताना या वरळी गावामध्ये असा हा सण प्रत्येक वर्षी हा साजरा चांगल्या मोठ्या आनंदाने करत असतात. प्रत्येक आपल्या आपल्या 193 वॉर्डमध्ये प्रत्येक गल्ली बोळामध्ये हे मुलं आपले चांगले कार्यक्रम राबवत असतात. हा पारंपरिक खेळ आणि पारंपरिक सण हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. राकेश नेरुणकर सह सूरज सावंत साम टीव्ही न्यूज मुंबई.